यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताजा महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपरवन। श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीत घडामोडींना वेग आला असून महायुतीचे दोन उमेदवार झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणारी सभा उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या अचानक बिघडलेल्या तब्येतीमुळे पुढे ढकलल्याचे शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन अवताडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे। त्यामुळे घडामोडींना वरिष्ठ पातळीवर वेग आल्याची आणि उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार यांना पाठिंबा दिल्याची अफवा सोशल मीडियावर आणि विरोधातील उमेदवारांकडून जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचे सांगत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या समर्पित कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही शहरातून फेरी काढली। या सर्व घडामोडींवर आजारी असलेले उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की नामदार विखे यांनीच एबी फॉर्म आणला, त्यांच्या आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते मी तो घेतला आहे। नामदार विखे यांनी स्वतः माझ्यासाठी सभा घेतल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय। तसेच माझ्यावर राजकीय दबाव असल्याने माझी तब्येत बिघडल्याचे कांबळे यांनी बोलताना सांगितलं। आई अजून नेवाशेमध्ये सभा पार पडणार आहे 2 वाजता आणि अगोदर श्रीरामपूरमध्ये होते। तुम्ही किती दिवसापासून तुमच्या सभेसाठी ही सगळी तयारी सुरू होती, अचानक दौरा रद्द झाला आणि तुम्हाला ते सगळं सहन गेले? 4 दिवसापासून हा दौरा आपल्या सभेची तयारी चालू केली आहे। 4 दिवस झाले, आज सभा होती ती कॅन्सल झाली। काय ही सगळी सभा रद्द झाल्यानंतर तुम्हाला त्याचं सगळं टेन्शन आहे? त्याचा सभा साहजिक आहे ना, एवढं मोठं आम्ही सगळं 4 दिवसापासून इथं नियोजन केलेलं आहे। 10-5 हजार लोकांचं 12-13 हजार लोक आज या सभेला उपस्थित राहणार होते आणि ते सगळं नियोजन आमचं डिस्क्रीट झालं। साहजिक टेन्शन येणं किंवा आजारी पडणं हे साहजिक। विखे पाटलांनी 2 दिवसापूर्वी बोलले होते की भाऊसाहेब कांबळे यांनी माझा फोटो वापरायचा नाही, ते नोटिफिकेबल होते अर्ज माघार घेण्याच्या दिवशी। काय आता त्यांनी तिकडे साथ दिली आहे? सगळं राजकीय खेळ झालं, ते त्यांचा विषय, साथ कुणाला घ्यायची ते त्यांचा विषय। परंतु विखे पाटलांनीच एबी फॉर्म आणला, विखे पाटलांनीच एबी फॉर्म मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मी घेतलेले आहे। त्यांनी पण शिफारस केली होती विखे पाटलांनी आणि म्हणून त्यांनी माझ्यासाठी सभा पण घेतली ती, की सर्वसामान्यचा नेता सर्वसामान्यचा कार्यकर्ता म्हणून भाऊसाहेब कांबळेच हा एक उमेदवार श्रीरामपूर मतदारसंघामध्ये कुणासाठी काम करणारा, अवरात्र काम करणारा, अशीच त्यांच्या सभेमध्ये आदल्या दिवशी तेच सभेमध्ये बोलले। आदल्या दिवशी याच श्रीरामपूरमध्ये ज्या दिवशी फॉर्म भरला, फॉर्म भरण्याच्या दिवशीच ते बोलले। आता काय तुमची काय मागणी आहे, काय अपेक्षा? माझी अपेक्षा काय, माझी यंत्रणा चालू आहे, प्रचार चालू आहे, जोरात प्रचार चालू आहे। सगळे कार्यकर्ते ग्रामीण भागामध्ये फिरू राहिले, प्रचार करू राहिले, घरोघरी जाऊन पॉम्प्लेट वाटतात। शहरामध्ये सुद्धा माझ्या महिलांच्या टीम पडतात, मुलांच्या टीम पडतात, तर माझा प्रचार जोरात चालू आहे। सभा होईल का पुन्हा? पुन्हा सभा होईल। तब्येत तुमची बिघडलेली आहे, तुम्ही इथे आहात, तब्येत बिघडली कारण सभा रद्द झाली म्हणून की तुमची तब्येत बिघडली म्हणून सभा रद्द झाली? काय माझ्यावरती दबाव आला, दबाव आल्यामुळं माझी तब्येत बिघडली, त्याच्यामुळं मी ॲडमिट झालो। दबाव म्हणजे काय नेमकं, काय कुणाचा दबाव किंवा आजची जी सभा होती ना ती थांबली, त्याच्यामुळं माझ्यावर दबाव आला। तुम्हाला सांगण्यात आलं का की सभा घेऊन तुम्हाला यांना दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा द्या वगैरे, तुम्ही माघार घ्या असं काय? पाठिंब्याचा वगैरे विषय पण नाही, माझी यंत्रणा आता आज चालू लढतोय मी आणि निवडणुकीमध्ये मी लढणार। भाऊसाहेब कांबळे यांना विजय करा असे आवाहन भाजपाचे प्रकाश चित्ते यांनी यावेळी बोलताना केलंय। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या समर्पित कार्यकर्त्यांनी परवा महायुतीचे उमेदवार
हौसाजी कांबळे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि गेल्या कालपासून आजपर्यंत घडलेल्या घटनाक्रमातून जो लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला लोकांच्या मनामध्ये तर तो संभ्रम दूर करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज मेन रोडला फेरी केली. तर कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता भाऊसाहेब कांबळेंना त्यांच्या धनुष्यबाणाला मतदान करून श्रीरामपूर विधानसभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना विजय करा असं माझं या ठिकाणी आवाहन आहे. धन्यवाद. उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचे पुत्र संतोष कांबळे यांनी सांगितले की भाऊसाहेब कांबळे यांची तब्येत ठीक नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रद्द करण्यात आली. कोणीतरी जाणीवपूर्वक अफवा पसरून दिली आहे की कांबळे यांनी कुणाला तरी पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री यांनी जो आदेश दिला आहे त्यानुसार पक्षाचे काम करत राहणार असून निवडणूक लढणार आणि जिंकणार आहे. 15 किंवा 16 तारखेला मुख्यमंत्री यांची सभा होणार आहे. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील सभा होणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितलंय. साहेबांची तब्येत खराब झाल्यामुळं आजची जी सभा होणार होती ती रद्द करण्यात आली आहे आणि शहरामध्ये आपणचा उपयोग कुठलाही तो कांबळे साहेबांनी कोणाला तरी पाठिंबा दिला किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला या संपूर्णपणे कोणीतरी जाणीवपूर्वक कुणाच्या तरी फायद्यासाठी या अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की रामगिरी महाराजांकडे ज्यावेळी आम्ही आशीर्वाद घ्यायला गेलो होतो पहिल्याच दिवशी त्याचवेळी रामगिरी महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं कोणताही नेता आपल्या बरोबर असो नसो परंतु जनता ही आपल्या बरोबर आहे. त्यामुळं आम्ही रामगिरी महाराजांनी जे आम्हाला आशीर्वाद दिलेत जो आदेश केलाय आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला जो आदेश दिलाय त्यानुसार आम्ही आमच्या पक्षाचं काम करत राहणार आणि ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये लढणार आणि जिंकणार. जनतेला जनतेला काय आव्हान सांगणार मुख्यमंत्री साहेब पुन्हा सभा घेणार आहेत आपल्या. मुख्यमंत्री साहेबांनी सभा घेण्याचं आपल्याला कळवलेलं आहे. 15 किंवा 16 तारखेला मुख्यमंत्री साहेबांची सभा श्रीरामपूरमध्ये होईल. खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांची देखील सभा त्या श्रीरामपूर शहरामध्ये होणार आहे. कालीचरणजी महाराज यांची देखील सभा घेण्याचा आपण प्रयत्न करतो. आम्ही आज आमचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे शिंदे गटाचे भाऊसाहेबजी कांबळे यांना युनिफॉर्म मुख्यमंत्री साहेबांनी दिला होता आणि तेव्हापासूनच आम्ही अगदी मनापासून कामाला सुरुवात केली. रात्रीचा दिवस केला सर्व कार्यकर्त्यांनी तन मनापासून काम केलं परंतु हे जे अफवांचं केव हे केव कोण उठवत हेच आम्हाला समजायला मार्ग नाही. काय अफवा उठवतात? अफवा अशा उठवतात की कुणाला तरी कोणत्या तरी उमेदवाराला अधिकृत पाठिंबा दिलाय परंतु आमच्या साहेबांनी आणि आम्ही कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. आम्ही आज पण आमच्या म्हणजे मतावर ठाम आहोत. कुणाचा काही असो परंतु भाऊसाहेब कांबळे हे निवडणूक लढवणार आणि जिंकणार आणि हे भगवा ध्वज या शिवसेना विधानसभेवर 100% फडकणार याची गॅरंटी आम्हाला आहे. लाडक्या बहिणी सर्व भाऊसाहेब कांबळेंच्या पाठीशी अगदी मनापासून उभे आहेत. वयोवृद्ध लोकांना जे फ्री मध्ये एसटीचा पास वगैरे दिलेले आहेत एसटीचा प्रवास फ्री मध्ये असतो तर वयोवृद्धांचा देखील आशीर्वाद आमच्या भाऊसाहेब कांबळेंच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांचे देखील आशीर्वाद कांबळेंच्या पाठीशी आहे. तेव्हा मी पुन्हा माझ्या सर्वच मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती करेन की कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता कांबळे साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं एवढीच विनंती करते. आणि आजची सभा का रद्द झाली? आजची सभा का रद्द झाली म्हणजे असंच काहीतरी कोणीतरी काय घोटाळे केले ते काय आम्ही आता तळागाळातले आम्ही कार्यकर्ते जगुळती आम्हाला माहीत नाही. काल संध्याकाळपर्यंत आम्ही सभेची सर्व तयारी केली परंतु तयारी करत असताना आम्हाला रात्री असा मेसेज आला की सभा साहेबांची कॅन्सल झाली का शंभर झाली हे काय आम्हाला सांगता येणार नाही. न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनोने सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर.